नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर तिसरी मधला ईव्हीएसचा पाठ आहे जो अवर विलेज अवर सिटी, म्हणजे काय, माझं गाव माझं शहर. आता गाव आणि शहर म्हटलं तर भरपूर मोठा डिफरन्स आपल्याला दिसतो, पण आता हा डिफरन्स लहान मुलांना कसा सांगायचा किंवा लहान मुलांसाठी गाव म्हणजे काय, शहर म्हणजे काय, त्याची व्याख्या कशी बनवायची याच्याबद्दल आपण दिलेला आहे. तर बघा, या पाठामधून आपण विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे, तर विलेज म्हणजे काय, गावाचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा गाव कसं असतं, या व्यतिरिक्त शहर कसं असतं आणि गाव आणि शहर मधले मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, वाहतुकी कशा वेगळ्या असतात किंवा गाव आणि शहर मधल्या राहणमान कसं किंवा गाव आणि शहर मधलं राहणीमान कसं वेगळं असतं, ह्याच्याबद्दल आपण या पाठामधून विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. बघा, आता विद्यार्थ्यांना शहर आणि गाव ह्याच्यातला फरक शिकवण्यासोबतच गाव आणि शहर यामधून काय गोष्टी विलुप्त झाल्या आहे याचं देखील आपण या पाठामध्ये शिकवणार. शिवाय विद्यार्थी या पाठामध्ये काय करू शकणार आहे, हा पाठ शिकल्यानंतर कोणत्या गोष्टी करू शकणार आहे, तर हा पाठ शिकल्यानंतर विद्यार्थी छोटासा एक नकाशा आपल्या घरापासून बाजूच्या गोष्टीचा बनवू शकणार आहे, किंवा विद्यार्थ्यांची ऑब्झर्वेशन स्किल म्हणजे काय, निरीक्षण जे करायची क्षमता असते ती वाढणार आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थी हे निरीक्षण करू शकतील. तसेच या पाठात कोणती मूल्य देणार आहे आपण, तर या पाठामधून आपण ही मूल्य देणार आहे, सगळ्यांना शहराकडे आकर्षण असतं, पण गाव हे किती सुंदर आहे किंवा गावातल्या गोष्टी किती सुंदर आहे आणि गावावर तुम्ही कसं प्रेम केलं पाहिजे याची मूल्य आपण विद्यार्थ्यांवर रुजू करणार. तसेच यामधून आपण कोणकोणते विकास क्षेत्रे परिपूर्ण करणार आहोत, तर बघा, यामधून आपण लँग्वेज अँड लिटरसी म्हणजे भाषा आणि साक्षरता विकास, यामधून विद्यार्थ्यांचे भाषा आणि साक्षरता विकासाचा प्रामुख्याने विकास आपण करणार आहोत. तसंच दुसरं विकास क्षेत्र आपण कोणतं परिपूर्ण करणार आहे, तर सोशल इमोशनल म्हणजे काय, सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास, म्हणजे विद्यार्थ्यांना प्रेम म्हणजे शहराबद्दल किंवा प्रामुख्याने गावाबद्दलचे प्रेम आपण निर्माण करणार आहे, त्यामुळे आपण सोशिओ इमोशनल म्हणजे काय, त्यांचा भावनिक विकास देखील करणार. आता हा पाठ आपण कसा शिकवला आहे, तर हा पाठ आपण शिकवला आहे इक्लेक्टेड अप्रोच, म्हणजे सर्वांगीण शिक्षण पद्धती एकत्र करून आपण हा पाठ शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पण विद्यार्थ्यांना गाव आणि शहर यामध्ये कोणता फरक असतात किंवा त्यांच्या वाहतुकींमध्ये कोणता फरक असतो हे देखील तुम्ही समजून सांगू शकता. चला तर मग गाव आणि शहर यांच्यातला फरक विद्यार्थ्यांना समजवूया. धन्यवाद.